सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोली शैक्षणिक वर्ष 2020-2021 सहायक शिक्षिका सौ मालती चंद्रकांत पाटील मराठी माध्यम शैक्षणिक व्हिडिओ मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। इयत्ता 6वी विषय मराठी पद्य क्रमांक 8 माय। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी बालभारती पाठ्यपुस्तकातील भाग 2 मधील पद्य 8 माय ही कविता पाहणार आहोत। या कवितेचे कवी आहेत सग पाचपोळ। मुलांनो, प्रथम आपण कवी सग पाचपोळ यांचा परिचय पाहूया। कवी सग पाचपोळ यांचे पूर्ण नाव समाधान गणपत पाचपोळ। त्यांचा जन्म 1950 रोजी झाला व मृत्यू 2005 मध्ये झाला। काव्य रसिकांच्या मनाला भुरळ घालणारे ते प्रसिद्ध कवी होते। SES कनिष्ठ महाविद्यालय साखरखेडा येथे मराठी व समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते। सग पाचपोळांची कविता हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। मुलांनो, हा पाहिला आपण कवी सग पाचपोळ यांचा अल्प परिचय। कवितेचा आशय, एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे मनोवैधक वर्णन या कवितेत कवीने केले आहे। खानदेशी बोलीतील ही कविता आहे। चला तर मुलांनो, आपण या कवितेचा आस्वाद घेऊया। मी ही कविता चालीत म्हणणार आहे, तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका। कविता 8 माय, ऐका म्हणा वाचा। हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय। तवा माही माय फन काट्या येचा येले माय जाय राणी। पायात नसे वाहन साधी हिंडे अणवाणी। इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय, तिच्या मने दिसते मले तवा माही माय। सुट्टी मंदी जवा मी येत होतो घरी, उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी। करू नको घाई मने पोट भर खाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय। बाप महा रोज लावे माईच्या माग टुमण, बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमण। शिकून शाणी कुठ मोठा साहेब होणार आय, तिच्या मध्ये दिसते मले तवा माही माय। माय म्हणे तुम्हाला माया गयाची हाये आन, भलत सलत सांगून त्याचे भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय, तिच्या मने दिसते मले तवा माही माय। बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आल पाणी, म्हणे कवा दिसन सांग मले राया तुही राणी। या डोळ्यान पाहिन रे मी दुधावरची साय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय। म्हणून वाटते मले तुही भराव सुखान ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी। अन ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय। हंबरून वासर आले चाटते जवा गाय,
तिचा मंदी दिसते मले तवा माही माय तवा माही माय। मुलांनो तुम्ही ही कविता लक्षपूर्वक ऐकलीत ना हो ना, तर आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूया। मी या कवितेच्या ओळी वाचते व त्याचा भावार्थ सांगते। हंबरून वासर आले चाटे जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय। मुलांनो आईची थोरवी सांगताना कवी म्हणतो, जेव्हा एखादी गाय हंबरून वासराला चाटताना मला दिसते तेव्हा त्या गायीच्या रूपात मला माझी आई दिसते। म्हणजेच कवीला आईचे प्रेम माया आठवते। फन काट्या येचा एले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी। इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय। कवी म्हणतो, माझी आई जळणासाठी लागणारी लाकडे वेचायला राणात जायची। तिच्या पायात साध्या चपला नसायच्या, अनवाणीत पायांनी ती रानभर हिंडायची। हिंडायची म्हणजे फिरायची। विंचू चावेल किंवा दंश करेल, बोचरे काटे रुततील याची तिला पर्वा नसे। आमच्यासाठी कष्ट उपसताना तिला काट्या कुट्यांची मोद्दात नव्हती, म्हणजे भीती नव्हती। सुट्टी मंदी जवा मी येत होतो घरी, उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी। करू नको घाई म्हणे पोट भर खाय। मुलांनो कवी म्हणतो, जेव्हा मी घरी याय सुट्टीमध्ये घरी यायचो तेव्हा माझी आई उसने पासने लोकांकडून उसने पैसे घेऊन त्या पैशातून मला वेगवेगळे पदार्थ करून जेवायला घालायची। माझी आई मला जेवताना म्हणायची की घाई करू नको, सावकाश खा, पोटभर खा, असे ती मला मायेने प्रेमाने सांगायची। बाप महा रोज लावे माईच्या माग टुमण, बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमण। शिकून शाणी कुठे मोठा साहेब होणार हाय। मुलांनो कवी पुढे म्हणतात, माझे बाबा माझ्या आईच्या मागे टुमणे लावी। टुमणे लावणे म्हणजे सतत बोलत की बस झाले त्याचे शिक्षण, त्याला शाळेतून काढून टाक व नांगर धरायला शेतीची कामे करायला लाव। शिकून काही तो मोठा साहेब होणार आहे का? म्हणजेच शिक्षणापासून वंचित करण्याचा माझे बाबा प्रयत्न करत असत। माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाये आन, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान। भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय। मुलांनो बाबांना आई म्हणायची, कवी म्हणतो बाबांना आई म्हणायची की तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ घालते। असे भलते सलते म्हणजे वाईट विचार सांगून मुलाचे कान भरू नका, म्हणजेच कोणाचे माझे कान भरू नका असे आई वडिलांना सांगायची। कान भरणे म्हणजे वाईट साईट सांगणे। हे सांगताना आईच्या डोळ्यात जणू तापीपूर्णा नदीचे पाणी भरून यायचे। तापीपूर्णा नदी ह्या खानदेशातील नद्या आहेत। तिचे डोळे अश्रूंनी डबडबायचे। बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आळ पाणी, म्हणे केव्हा दिसन सांग मले राजा तुही राणी। या डोळ्यान पाहिन रे मी दुधावरची साय। मुलांनो कवी म्हणतो की बोलता बोलता एकदा माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू दाटले। ती म्हणाली की माझ्या राजा तुझी राणी कधी दिसेल मला, म्हणजेच माझी सून कधी आणशील। मी जिवंत असेपर्यंत तुझे लग्न झाले तर माझ्या डोळ्यान मी दुधावरच्या सायेसारखे सुख पाहिल, म्हणजे तुझा संसार फुललेला पाहिल व नातवंडे मांडीवर खेळवीन। म्हणून वाटते मले तुही भराव सुखान ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी।
अन ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय। मुलांनो कवी शेवटच्या कडव्यात म्हणतात, ही सर्व आईची माया मला आठवून असे वाटते की आई तुझी ओटी सुखाने भरावी, तुझ्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझे पाय घट्ट धरून ठेवावे, तुझ्या चरणापाशी राहावे, तुझा कायम आशीर्वाद मिळावा असे कवी म्हणतो। इथे आपली कविता संपलेली आहे। मुलांनो आई ही आई असते, आईविषयी जितके बोलावे तितके कमीच आहे। आई आपल्या कुटुंबाचा एक आधार असतो, ती कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन आपल्याला मार्गदर्शन करत असते। आई तुमच्यावर खूप प्रेम करते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील सर्व कामे ती करते, सर्वांच्या आवडी नवडी ती जपत असते। ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई असे म्हणतात, ते खरे आहे। आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की परमेश्वराने आई नावाचे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या घरी दिलेले आहे। आपण कितीही मोठे झालो तरी आईसाठी आपण लहानच असतो। ती नेहमी आपली काळजी करते आणि योग्य मार्गदर्शन करते, आपल्याला व्यवस्थितपणे सवय लावते। आई म्हणजे वासराची गाय, लंगड्याचा पाय आणि दुधावरची साय अशी उपाधी आईला दिली जाते। म्हणूनच म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। हे स्वामी विवेकानंदाचे वाक्य अगदी खरे आहे। आपल्याकडे खूप धन आहे, पण जर मायेने डोक्यावर हात फिरवणारी आई नाही तर जीवन व्यर्थ आहे। आई म्हणजे ममता, तसेच आई या शब्दातील आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोघांचा संगम म्हणजे आई होय। प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिला गुरु म्हणजे आई असते, ती आपल्या आयुष्यात सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आई। ती घरची अन्नपूर्णा असते, आपल्या आनंदात ती आनंदी असते तर आपल्या दुःखात ती दुःखी होते। ती योग्य गोष्टी करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत असते। आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत, पण या शब्दात नभा इतके सामर्थ्य आहे। आईच्या या ममतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते। सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे। आईची महती सांगायला आपले शब्द भांडार अपुरे पडतील। आई माझा गुरु, आई कल्पतरु, आई सौख्याचा सागर, प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार व अमृताची धारा आहे। ती आपल्यावर मनोसक्त प्रेम करणारी, आपण जीवन कसे जगायचे हे शिकवणारी आई आपला आदर्श असते। ती आपल्याला महान बनवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट सोसते। ती आपल्या चुका वेळीत लक्षात आणून देते। अशा आपल्या आईवर आपण खूप प्रेम करतो। आई तिच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करूया। तिच्या संपूर्ण आयुष्यात आयुष्याची आपण सेवा करू इच्छितो। मुलांनो अशी आई असते। मुलांनो या कवितेमध्ये आलेले कठीण शब्दार्थ पाहूया। शब्दार्थ हंबरणे, गायीचे ओरडणे, वासराले वासराला, जवा जेव्हा, तिच्या मंदी तिच्या मध्ये, मले मला, तवा तेव्हा, माही माझी, फनकाट्या जळणाची लाकडे, येचायले वेचायला, वाहन चपला, अणवाणी पायात चपला नसणे, इचू विंचू, काट्याले बी काट्यालाही, उष्ण पासन लोकांकडून उष्ण घेऊन, नानापरी वेगवेगळे पदार्थ, खाय खा, महा माझा, तुम्ण मागणीसाठी सतत बोलणे, शिक्षण शिक्षण, रुमण नांगर, शिकून शाणी शिकल्यावर, साहेब साहेब, हाय हाय आहे, म्हणे म्हणायची, तुम्हाले तुम्हाला, माया माझ्या, गयाच्या गयाची गया गळ्याची, आण शपथ, डोळ्यानं डोळ्यात, कवा केव्हा, दिसन दिसे, तुही तुझी, राणी राणी इथे अर्थ पत्नी किंवा बायको, भराव भरावी सुखान आनंदाने, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ, तुमणे लावणे सतत मागणी करणे, कान भरणे उलट सुलट सांगणे, ओटी भरणे आदर करणे, कृतज्ञता व्यक्त करणे। मुलांनो कवितेचा स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे।
धन्यवाद।